नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या पदोन्नती सत्कार कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती। मुरबाड तालुक्यातील खापरी गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील पंध्याय चिकाटी आणि आई वडिलांच्या पुण्याईच्या जोरावर पोलीस निरीक्षक पदी पोहोचलेले कर्तव्य दक्ष अधिकारी विनायक गोल्हे यांचा सत्कार समारंभ अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। यावेळी सदरील कार्यक्रमाला मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी, मुरबाड नगर पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ, टोकावडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष दराडे, राज्य गुप्तचर विभाग कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी संदीप वीर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव संजय जाधव, मंत्रालय आरोग्य विभागाचे सचिव किरण धबडे, जिल्हा परिषद ठाणे सदस्य उल्हासभाऊ बांगर, जिल्हा परिषद ठाणे उपाध्यक्ष सुभाषदादा पवार, पंचायत समिती मुरबाड सभापती दीपक पवार, माजी पंचायत समिती उपसभापती अनिल घरत, LIC चे डेव्हलपमेंट ऑफिसर निलेश देसले, नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक काशीनाथ पवार, वन परिक्षेत्र अधिकारी मांजरे रमेश रसाळ, नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे, नगरसेविका मानसी मनोज देसले, शिवसेना मुरबाड तालुका महिला आघाडीच्या प्रमुख शिर्के मॅडम, मुरबाड तालुका कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष शांताराम बांगर, मुरबाड तालुका कुणबी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष गणपत विशे रघुनाथ सासे, तालुका कुणबी समाज संघटनेचे सरचिटणीस प्रकाश पवार, हरिश्चंद्र खापरे वाघिरे सर, पत्रकार बंधू राजू टपाल, राजेश भांगे, श्याम राऊत, मुरबाड तालुका शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी, उद्योग क्षेत्रातील उद्योगपती, सामाजिक क्षेत्रातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सोपान नामदेव गोल्हे तसेच ग्रामस्थ मंडळ खापरी यांनी केले, तर सूत्रसंचालन हेमंत झुंजारराव सर यांनी केले। सत्कार प्रसंगी उत्तर देताना पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी परिस्थिती कशीही असो, ध्येय गाठण्याची उमेद, प्रखर इच्छाशक्ती व परिश्रमाला प्रामाणिकपणाची जोड असेल तर यश सहज साध्य करता येते असे सांगून, आपण ज्या समाजात जन्मतो त्यात स्वतःच्या प्रगतीबरोबरच इतरांच्या प्रगतीला जेव्हा आपला हातभार लागतो तेव्हाच त्या पदाला किंमत ठरते। स्वतःसाठी किती जगला त्यापेक्षा इतरांच्या कामी किती आला याला सुद्धा त्यांच्या लेखी खूप महत्व असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या यशात त्यांच्या आई वडिलांची पुण्याई, कष्ट व संस्कार असल्याचे सांगितले। लोकांनी व्यसनाधीन न होता कमावलेल्या पैशांतून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी महत्व द्यावे, जेणेकरून भविष्यात सामाजिक परिस्थिती बदलू शकते। मुरबाड तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी एक उत्तम प्रकारचे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे आवश्यक आहे, जेणेकरून तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांना अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होण्यास हक्काचे व्यासपीठ मिळू शकेल। गावागावातील लोकांनी आपापसा तंटे वादविवाद समोपचाराने मिटवून त्या वेळेचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी व मुलांच्या भवितव्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले। उच्च पदावर पोहोचून सुद्धा त्यांच्या अंगी असलेला नम्रपणा व समाजाप्रती असणारी बांधिलकी त्यांच्या वागण्यातून व वक्तव्यातून दिसून आले। अशा समाजनिष्ठ व कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।